नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. दसरा विजयाचा प्रतीक आहे. या दिवसात वातावरणात आनंद पसरला असतो. झाडांवर फुलं बहरू लागतात, झेंडूचे फुलं जणू हसू लागतात. अशात या सणात झेंडूचे फुलं घरोघरी सजावटीसाठी पूजेसाठी कामास घेतले जातात. देवपूजा, शस्त्रपूजा, आयुधपूजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं आणि प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचा वापर होतो. या सणावर झेंडूच्या फुलांना इतकं महत्व का? खरं तर यामागील कारण म्हणजे झेंडू सोप्यारित्या उपलब्ध असणे आहे. आपल्या पिवळ्या आणि केसरी रंगामुळे हे फुलं खास आहेत. या रंगामुळे ते सोनेरी असल्याचे जाणवते आणि तसेही पिवळा, केसरी आणि सोनेरी रंग शुभ मानले गेले आहे. झेंडूच्या फुलांचा रंग विजय, हर्ष आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करते. या फुलाचं धार्मिक महत्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे. म्हणून विजयाच्या सणावर झेंडूच्या फुलांची सजावट आणि पूजेसाठी हे फूल वापरण्याचं महत्व आहे. या फुलाला हिरण्य गर्भ पुष्प देखील म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं आणि त्याच्या रंगासारखे फुलं म्हणजे झेंडू. झेंडूची फुले इतर फुलांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात. साधारण 2 ते 3 दिवस ही फुले कोमजत नाही. एकाच रंगामध्ये विविध छटा, लहान मोठे टोकदार पसरट पाकळ्यांचे आकार आकर्षण वाढवतात. मेरी गोल्ड नावाचं हे फूल सूर्याचे प्रतीक असल्याचं म्हटलं जातं. प्राचीन ग्रंथाप्रमाणे हे फूल सुंदरता आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. याला संस्कृतमध्ये स्थूल पुष्प असं या नावाने ओळखतात. हे दिव्य शक्तीसह सत्याचे प्रतीक मानले गेले आहे. पिवळा रंग देवाप्रती समर्पणाचे प्रतीक आहे. याच्या सुगंधाने नकारात्मक शक्ती दूर होऊन ताण कमी होण्यास मदत होते. हे वातावरणाला शांती प्रदान करणारा फूल आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.